महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला म्हणजेच एम ए आय डी सीला केवळ स्वतः उत्पादित केलेल्या कृषी उत्पादनांना डी बी टीपासून सूट देण्यात आलेली नाही मात्र अधिकाऱ्यांनी धचा मा करीत ठेकेदारांनी उत्पादित केलेला माल महामंडळाच्या नावे घुसवण्याचा खटाटोप केला आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय तुम्ही पाहताय ॲग्रोवन तर महामंडळ आणि कृषी खात्यातील अधिकाऱ्यांचं साठलोटा असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष निकृष्ट मालाचा पुरवठा महामंडळाकडून होत राहिला मात्र कृषी आयुक्तालयानं ठाम भूमिका घेतल्यानंतर महामंडळाकडील सामग्रीचा पुरवठा थांबला होता कृषी विभागानं म्हणजे डीबीटी स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून सामग्री खरेदी करता येत होते त्यामुळे महामंडळातील ठेकेदार लॉबी मात्र अस्वस्थ झालेली आहे महामंडळातील सूत्रांच्या मानण्यानुसार महामंडळ देखील राज्य शासनाचा भाग आहे आम्ही उत्पादित केलेला माल दर्जेदार असतो ठेकेदारांकडून नव्हे तर आम्ही स्वतः मालाचा पुरवठा करतो त्यामुळे ठेकेदारांसाठी डीबीटीचे नियम तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही उलट कृषी खात्याचे संचालक विकास पाटील यांच्या स्वाक्षरीनेच हा निर्णय झालेला आहे महामंडळाची उपकंपनी असलेल्या महाराष्ट्र इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड म्हणजे एम आय एल या कंपनीकडून शेतकऱ्यांना सामग्री पुरवण्यास संचालकांनीच मान्यता दिलेली आहे कृषी विभागाने मात्र महामंडळाचा हा दावा सरसकट मान्य केलेला नाहीये मुळात महामंडळाशी संबंधित ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांनी तत्कालीन कृषी मंत्र्यांना हाताशी धरून कृषी विभागावर दबाव आणून डीबीटीबाबत बैठक घ्यायला भाग पाडलं होतं त्यानंतर कृषी संचालकांनी पत्र काढून डीबीटीतून एम आय एल ला वगळलं होतं मात्र याच पत्रात ही सूट फक्त एम आय एल या स्वयं उत्पादित सामग्रीला राहील असं नमूद केलेलं आहे मात्र महामंडळाने स्वयं उत्पादित ऐवजी ठेकेदारांकडून पुरवठा झालेली आणि त्यावर स्वतःचे शिक्के मारून सामग्री पुरवण्याचा गैरअर्थ काढलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची सामग्री मिळणार असून शासनाची कोट्यवधी रुपयांची हानी होणार आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे महामंडळाने एम आय एलची उभारणी फक्त कीडनाशक उत्पादन करण्यासाठी केली आहे परंतु एम आय भोवती ठेकेदारांचा गराडा पडलेला आहे त्यामुळे सूक्ष्म मूल्यद्रव्य जैविक खत यांचाही पुरवठा एम आय एल करू लागले विशेष म्हणजे जाहीर निविदा मागूनही एम आय एल कडून या सामग्रीची खरेदी केली जाते त्यानंतर हाच माल शेतकऱ्यांच्या गळ्यात मारला जातो यापूर्वी महामंडळाने निकृष्ट कामगंध सापळे आणि लिहूरचा साप पुरवठा केला होता त्यामुळे ठेकेदारांना पोचण्यासाठीच महामंडळाची धडपड सुरू आहे त्याला कृषी विभागातील काही उच्चपदस्थ अधिकारी देखील साथ देत आहेत असा दावा कृषी अधिकारी करतायत दरम्यान विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार आता या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्यातील ठेकेदारांचं लक्ष लागू नये कृषी विभागाने सरसकटपणे डी बी टी रद्द करावी यासाठी ठेकेदारांची लॉबी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा